ठाणे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या आधीच तुटपुंजी आहे. मे महिन्याच्या अखेरीस म्हणजेच एकाच दिवशी ठाणे महापालिकेतील सुमारे 100 कर्मचारी 11 वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार आहेत. याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होणार आहे. लवकरच भरती प्रक्रिया राबवण्याचा मानस पालिका प्रशासनानं व्यक्त केला असून राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. एकीकडे गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेतील अधिकारी अभियंते अनेक कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत असताना मे महिन्यानंतर ठाणे महापालिका जम्बो रिटायरमेंटनंतर ठाणे महापालिका रिकामी होणार आहे. अधिकाऱ्यांची पदही रिक्त असल्यानं पालिकेतील एका अधिकाऱ्याकडे किमान 5 ते 7 विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिली जाते. मात्र कामाचं प्रमाण पाहता अधिकाऱ्यांवरही अतिरिक्त जबाबदारीचा भार पडत असल्याची टिप्पणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अधिकारी भरती प्रक्रियेची रूपरेषा मंजूर झाली असली तरी तीही अर्धवट स्वरूपात आहे. त्यामुळे पालिकेला आवश्यक ते मनुष्यबळ मिळवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख अधिकारी म्हणून अविनाश सावंत पदाभार सांभाळत आहेत. सावंत हे मे महिन्यात सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान ऐन पावसाच्या तोंडावर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्यानं मोठी जबाबदारी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर असणार आहे.